या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पडेमिया। कांद्यावरील निर्यात बंदी उठूनही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच पदरी पडत असल्याचं दिसून येत आहे। कांद्यावरील निर्यात बंदी उठूनही शेतकऱ्यांच्या हाती निराशा असून सोलापुरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती मिळाले अवघे 557 रुपये। अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावचे मारुती खांडेकर असं या शेतकऱ्याचे नाव आहे। एका एकरात खांडेकरांनी 24 पाकिट कांदा काढला, 2,866 रुपये आली। कांद्याची पट्टी त्यातून हमाल टोलाई मोटार भाडे असा 2,309 खर्च वजा केल्यानंतर हाती केवळ 557 रुपये उरले आहेत। शेतकऱ्याला कांदा लागवडीला जवळपास 58,000 रुपये खर्च आला होता, मात्र खर्च जाऊन सुद्धा शेवटी हाती निराशा लागल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचं पाहावयास मिळत आहे। पहा संतप्त शेतकरी असलेल्या मारुती खांडेकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे त्या बाबतीतला हा व्हिडिओ। मी काल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला कांदा विक्रीला घेऊन गेलो हमीद मुल्लाकडे। तर मी 24 पॅकेट कांदे घेऊन गेलो होतो। तर माझ्या कांद्याला कवडी मोलाचा भाव मिळाला आहे। तर माझा आतापर्यंत एकूण खर्च आहे 58,000 रुपये, 58,658 रुपये माझा सब खर्च आतापर्यंत सगळा। तर त्याच्या निम्मेही किंमत मला मिळालेली नाही। तर मला 24 पॅकेटचे पट्टे आले 575 रुपये। तर शेतकऱ्याने जगायचं कसं? या कांद्याला भाव मिळाला नाही आणि कांदा अक्षरशः साहेब रडून गेला अक्षरशः। तर शेतकऱ्याने जगायचं कसं ह्याला हे तुम्ही शिकून द्याव सगळं। मटन चिकन आणि बीफ साठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस येथील प्रसिद्ध हॉटेल बडेमिया पाया ताहरी मटन बिर्याणी चिकन बिर्याणी मटन शीक चिकन 65 आदि मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। मटन मध्ये बीफ मटन राईस बीफ चीज अंगुरी बडेमिया स्पेशल मटन मटन अंगारा मटन कढी खिमा मसाला चिकन मध्ये चिकन राईस चिकन मालवणी स्पेशल बडेमिया चिकन चिकन चीज अंगुरी चिकन टिक्का चिकन हैदराबादी बटर चिकन कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध। मटन बिर्याणी चिकन बिर्याणी बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध। खास हॉटेल मध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोय ही उपलब्ध। स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर बेस येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडेमिया। आमचा पत्ता हॉटेल बडेमिया विजापूर बेस सोलापूर।